Hello everyone. We will see now next topic, the chi square distribution. Okay, what is chi square distribution? Hey, parata baguya ya tikani. The chi square distribution has single parameter called as the degree of freedom. This can be any point of positive integers. Okay, chi square will be shown as a this sign. It means your x square. Okay, the chi square distribution with n degrees, the freedom denoted as x n raised to the power 2. Okay, let x1, x2, x3 and up to xn be a independent numbers variable, then the y is equal to summation of xi raised to the power 2 follows chi square distribution with n degrees of freedom. Okay, आता ची स्क्वेअर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ची स्क्वेअर मीन्स व्हॉट युअर सिंगल पॅरामीटर कॉल्ड एज अ डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, दिस कॅन बी अ पॉझिटिव्ह इंटीजर. पॉझिटिव्ह इंटीजर्स असलेले आपल्याला काय सांगू शकतो की डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला सिंगल पॅरामीटर ह्या ठिकाणी मिळत आहेत. ओके, आणि काय सांगितलेलं आहे, लेट एक्स वन एक्स टू एक्स अप टू एक्स एन बी अ इंडिपेंडेंट नंबर्स, देन द व्हेरिएबल वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय टू द पॉवर टू फॉलोज ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, इट विल बी रिप्रेझेंटेड ॲज अ डी एफ. ओके, स्मॉल डी एफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. इफ एक्स बिलॉंग्स टू एक्स एक्स एन रेज टू द पॉवर टू, देन द पी डी एफ ऑफ एक्स फॉर एक्स इज ग्रेटर दॅन झिरो इज गिवन बाय एफ एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू टू द पॉवर एन अपॉन टू गॅमा n upon 2 x raised to the power n upon 2 minus 1 into e raised to the power x minus x upon 2. Okay, this is your power probability density function, PDF function of your chi square distribution. Okay, for x is less than or equal to 0, fx is equal to 0. This density is written in the terms of the gamma function. Some of the key properties of this function: gamma of x is equal to x minus 1 gamma of x minus 1. Okay, gamma of 1 upon 2 is equal to square root of pi. And third one dilela ahe, gamma of x is equal to x minus 1 factorial if x is a natural number. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला काय काय टर्म सांगितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन जो आहे आपल्याला तो आपल्याला इन टर्म्स ऑफ गॅमा फंक्शन मध्ये मिळतोय. ओके, गॅमा मीन्स गॅमा फंक्शन्स मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतोय. आणि गॅमाच्या प्रॉपर्टीज काय काय दिलेल्या आहेत आपल्याला गॅमा फंक्शन्सच्या, तर फर्स्ट वन प्रॉपर्टी दिलेली आहे गॅमा ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन इन टू गॅमा ऑफ एक्स मायनस वन. सेकंड प्रॉपर्टी दिलेली आहे गॅमा ऑफ 1 अपॉन 2 इज इक्वल टू वन स्क्वेअर रूट ऑफ पाय. ओके, आणि थर्ड वन दिलेली आहे गॅमा ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन फॅक्टोरियल इफ युअर एक्स इज अ नॅचरल नंबर. ओके, द डिग्रीज ऑफ फ्रीडम एन डिफाइंड द शेप ऑफ द एक्स स्क्वेअर डेन्सिटी, मीन्स युअर जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन डेन्सिटी फॉर एक्स इज लेस दॅन 3. The density has mode at 0. For x is greater than or equal to 3, the mode moves further away from the 0 as n increases. Okay, as your n increases, your distribution goes to 0. Okay, the shape of some specific densities are given below. ओके, खाली आपल्याला डायग्राम मध्ये आपल्याला डिफरंट काइंड आपल्याला डेन्सिटीज दिलेल्या आहेत आणि त्याचे शेप्स दिलेले आहेत. ओके, आणि आपण त्याच्यामध्ये पण गॅमाचे जे आहे गॅमा स्क्वेअर ची स्क्वेअर डेन्सिटी जी आहे ती आपण ह्या ठिकाणी बघून घेऊया. ज्या काय सांगितलेलं आहे आपल्याला ह्या ठिकाणी, द डिग्री ऑफ फ्रीडम एन डिफाइंड द शेप ऑफ द एक्स स्क्वेअर डेन्सिटीज, मीन्स युअर ची स्क्वेअर डेन्सिटी. ओके, द डेन्सिटी हॅज मोड ॲट 0. ओके, डेन्सिटीचा मोड आपल्याला काय सांगितलेला आहे, मोड ॲट 0. फॉर एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, द मोड मूव्ह फर्दर अवे फ्रॉम द
from zero as n increases. As your n increases, then tumcha jo ha जो तुमचा कर्व आहे किंवा जो तुमचा मोड आहे तो काय होणार आहे, टू टुवर्ड्स झिरो आपल्याला काय होणार आहे, मूव्ह होताना दिसतोय. ओके, द शेप्स ऑफ द गिवन डेन्सिटीज आर गिवन बिलो. आता खाली आपल्याला डायोड ज्या डेन्सिटीज दिलेल्या आहेत त्या फर्स्ट बघून घेऊया. ओके, फॉर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, फॉर युअर एन इज इक्वल टू वन देन दॅट टाइम युअर डेन्सिटी कर्व विल बी बिकम लाईक दिस. दिस इज डार्क लाईन कर्व इज देअर ना, देन दिस कर्व इज फॉर युअर एन इज इक्वल टू वन. इफ युअर एन इज इक्वल टू टू देन दॅट टाइम युअर कर्व विल बिकम लाईक सेकंड वन मॅनर. ओके, सी एट कर्सर. ओके, दिस इज युअर सेकंड एन इज इक्वल टू two density curve. Then next one is n is equal to 4. n is equal to 4 sathi jo aplyala curve dilela ahe to this one. Okay, this one curve is for your n is equal to 4 and n is equal to 8 for this one we they given us this curve. Okay, means kay apan sangu shakto, as your density increases then your mode moves further away from zero as n is इन्क्रीज. ओके, देन पुढचा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, यूज ऑफ एक्स स्क्वेअर टेबल फॉर कॅल्क्युलेशन फॉर प्रोबॅबिलिटी. लेट वाय बी अ एक्स स्क्वेअर व्हेरिएट विथ एन डी ऑफ एफ दे लेट ए अल्फा बी सम प्रोबॅबिलिटी बिटवीन झिरो अँड वन द अप्पर हंड्रेड अल्फा percentile of chi-square distribution with n degrees of freedom is the value x n alpha to the power 2 such that the area under the curve and to the right of x n alpha to the power 2 is alpha. Okay, p of in bracket x y is greater than or equal to x raised to n alpha to the power 2 is equal to alpha. आता फर्स्ट एक्झाम्पल ह्या ठिकाणी दिलेलं आहे, इफ युअर अल्फा इज बिलॉंग सॉरी इफ युअर एक्स इज बिलॉंग्स टू एक्स टू द एक्स थ्री टू द पॉवर टू देन द फाइंड एक्स सॉरी पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0.584. नाव फ्रॉम एक्स स्क्वेअर टेबल पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0.584 इज इक्वल टू 0.9. ओके, फ्रॉम प्रिव्हियस टेबल आपण टेबल जे बघितले त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, टेबल्स तुमच्याकडे आहेत, तुम्हाला बुकमध्ये त्या टेबल्स दिलेत. टेबल्स आपण कसे बघतो नेहमी लक्षात घ्यायचं आहे, फर्स्ट जो डिजिट आहे आपला तो आपण रो आणि नंतर आपण कॉलम्स ह्या टाईपमध्ये आपण ह्या टेबल्स आपण ह्या ठिकाणी फाइंड करतो. ओके, ह्या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, सपोज एक्स इज बिलॉंग्स टू एक्स टू द एक्स सेवन टू द पॉवर टू फाइंड पी ऑफ एक्स इज लेस दॅन 14.067. नाव फ्रॉम द टेबल्स वी कॅन फाइंड पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 14.067 विच इज इक्वल टू 0.05 विच इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन 14.067 विच इज इक्वल टू 1 - 0.5 इज इक्वल टू सॉरी 0.05 इज इक्वल टू 0.95. ओके, लाईक दिस मॅटर मॅनर यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस फाइंड युअर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ओके, देन प्रॉपर्टीज ऑफ चीज स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन. आता प्रॉपर्टीज काय काय दिलेले आहेत बघून घेऊया. फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे, इफ एक्स हॅज गॅमा डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स एम and b beta m and beta then the x 2x upon b has chi square distribution with 2m degrees of freedom. Okay, means काय सांगितलं आपल्याला, if x has a gamma distribution, x has a hella जर आपल्याला gamma distribution as दिलेलं असेल with parameters yes Arvina, any problem? No, ma'am. Okay.
त्याच्यानंतर पुढचा पुढची जी प्रॉपर्टी आहे, पुढची प्रॉपर्टी दिली आहे, इफ एक्स हॅज जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम देन द मीन ऑफ एक्स इज म्यू एक्स इज इक्वल टू ई एक्स ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन अँड द व्हेरियन्स ऑफ एक्स इज टू एन इफ युअर वाय अपॉन सिग्मा हॅज जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम देन द मीन ऑफ वाय इज म्यू गॅमा इज इक्वल टू ई ऑफ वाय इज इक्वल टू एन एन इंटू सिग्मा इफ एक्स हॅज अ जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन झिरो डिग्रीज ऑफ फ्रीडम देन द व्हेरियन्स ऑफ एक्स इज अ सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई ऑफ एक्स मायनस म्यू एक्स स्क्वेअर इफ वाय अपॉन सिग्मा हॅज जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम देन द व्हेरियन्स ऑफ वाय इज सिग्मा वाय टू द पॉवर टू इज इक्वल टू टू एन सिग्मा स्क्वेअर ओके दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ फॉर युअर जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन थर्ड वन फोर्थ वन काय दिलेली आहे इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट जी स्क्वेअर रॅन्डम व्हेरिएबल्स विथ एन अँड पी फ्रीडम सॉरी डिग्रीज ऑफ फ्रीडम रिस्पेक्टिवली देन एक्स प्लस वाय इज अ जी स्क्वेअर रॅन्डम व्हेरिएबल विथ एन इज एन प्लस पी डिग्री ऑफ फ्रीडम ओके पुढची दिलेली आहे आपल्याला लेट झेड वन झेड टू अप टू झेड एन बी अ इंडिपेंडंट नॉर्मल रॅन्डम व्हेरिएबल्स विथ मीन झिरो अँड स्टँडर्ड डेव्हिएशन वन अँड लेट एस इज इक्वल टू झेड वन स्क्वेअर प्लस झेड टू स्क्वेअर अप टू झेड एन स्क्वेअर देन एस हॅज अ जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम ओके नेक्स्ट वन इज लेट यू वन यू टू अप टू यू एन बी अ इंडिपेंडंट नॉर्मल व्हेरिएबल विथ सेम मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा अँड लेट वाय यू इज इक्वल टू यू बार इज इक्वल टू यू वन यू टू अप टू यू एन अपॉन एन अँड डब्ल्यू इज इक्वल टू यू वन मायनस यू बार स्क्वेअर प्लस अप टू एक्स इन ब्रॅकेट यू एन मायनस यू अप यू बार स्क्वेअर देन डब्ल्यू वॉज जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन मायनस वन डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड डब्ल्यू इज अ गॅमा रॅन्डम व्हेरिएबल विथ पॅरामीटर्स एन मायनस वन अपॉन टू अँड टू सिग्मा स्क्वेअर ओके दीज आर द प्रॉपर्टीज फॉर युअर जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन ओके पुढची एक प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेली आहे इफ एक्स इज अ जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ एन डिग्रीज ऑफ फ्रीडम देन द झेड इज इक्वल टू एक्स मायनस ई एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही विच इज इक्वल टू एक्स मायनस एन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू एन इज बिलॉंग्स टू एन इन ब्रॅकेट झिरो टू वन ॲज एन इज एन गोज टू इन्फिनिटी ओके तर ह्या ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या पाच मार्काच्या क्वेश्चन मध्ये मोस्टली कधी कधी विचारल्या जायच्या ओके पण एक थेरॉटिकल जो पार्ट आहे मोस्टली जो हा फॉर्म्युलेचा पार्ट आहे स्टार्टिंगला दिलेला आता जी थेरॉटिकल जो सगळा पार्ट होता तो आपल्याला ह्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे ओके जी स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन म्हणजे कळालेलं आहे का येस रिप्लाय द्या अरबीना अंकिता पौर्णिमा सफा जिशन कळालंय ओके मग नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन आपण ह्या ठिकाणी स्टार्ट करून देऊया ओके प्रॉपर्टीज झाले ओके पुढचं आहे फाय मार्क्सला मोस्टली नोट आपल्याला ह्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात ह्या ह्या ज्या डिस्ट्रीब्युशन आहेत त्याच्यावरती कोणतरी एक डिस्ट्रीब्युशन फाय मार्क्स साठी एक्सप्लेन करायला विचारलं जातं थेरोटिकल एक्झाम मध्ये वन मार्क्स मध्ये एखाद्या फॉर्म्युला विचारला जाईल अदरवाइज आपण त्यावेळेला क्वेश्चन फाइंड करू त्यावेळेला मला त्या वन मार्क्स साठी काय काय विचारलं जातील ते पण सांगता येईल किंवा डेफिनेशनचे पॉइंट्स वगैरे वन मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहेत ओके पण बेसिकली हे जे टॉपिक्स आहेत ते थोडे थिओरिटिकल क्वेश्चन पेपरमध्ये फाय मार्क्सला विचारले जातात ओके त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन त्याचा जो फॉर्म्युला आहे तो
ह्या ज्या बेसिक प्रॉपर ज्या थिंग्स आहेत त्याच्यामध्ये लिहिणं आपल्याला मस्ट असतं. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज सुद्धा सुद्धा 5 मार्कासाठी सेपरेटली विचारल्या जातात थेरोटिकल एक्झाम मध्ये. तर पुढचा पॉइंट आपण घेऊया, स्टार्ट करूया द स्टुडंट टी डिस्ट्रीब्युशन. ओके, इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं, डेफिनेशन त्यांना काय दिली आहे बघा. सपोज दॅट वी हॅव टू इंडिपेंडेंट रँडम व्हेरिएबल वाय अँड झेड सच दॅट वाय इज बिलॉंग्स टू एन ऑफ 0 and 1 अँड झेड इज बिलॉंग्स टू एक्स एन रेस टू द पॉवर 2. देन द रँडम व्हेरिएबल एक्स इज डिफाइंड बाय एक्स इज इक्वल टू वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ झेड अपॉन एन हॅज टी डिस्ट्रीब्युशन विथ एन degrees of freedom denoted as a tn. probability distribution function काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला student t distribution च. ft is equal to gamma of n plus 1 upon 2 divided by square root of pi n gamma of n upon 2. इन अनदर ब्रॅकेट पुढे काय दिलेलं आहे, इन ब्रॅकेट 1 plus t to the power 2 upon n रेस टू द पॉवर मायनस एन प्लस 1 upon 2 फॉर द रेंज मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. टी ची रेंज आपल्याला दिलेली आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, तर हे जे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे ते प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन एक लक्षात ठेवा. ह्याचं जे पूर्ण जे कसं फाइंड केलेलं आहे वगैरे हा तुम्हाला पार्ट आपल्याला आता तरी सिलेबसमध्ये नाहीये. ओके, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला जरी फक्त पुट ऑन केला तरी पण सफिशियंट आहे. ओके, द टी डिस्ट्रीब्युशन इज अ सिमेट्रिक अबाउट द झिरो अँड इट्स जनरल शेप इज लाईक अ बेल शेप. ओके सॉरी, शेप इज लाईक द बेल शेप ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजेच हा जो कर्व आहे तो बेल शेपच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळणार आहे. ओके, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की सिमेट्रिक अबाउट द झिरो, म्हणजेच काय असणार आहे, झिरो पासून जो निगेटिव्ह हाफ आहे आणि पॉझिटिव्ह हाफ आहे ते काय असणार आहेत, एक्झॅक्टली रिप्लिकॉज ऑफ इच अदर असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर हाउएव्हर द टेल्स ऑफ द टी डिस्ट्रीब्युशन कॅन अप्रोच झिरो much more slowly than those of the normal distribution. That is, the T distribution is heavier tailed than the normal. The degree of freedom defined how heavy tailed the T distribution is. Okay, note dilele ahe, the T distribution with n is equal to 1 is sometimes referred to as a Cauchy distribution. This is heavier tailed that it mean and variance do not exist. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला एक खाली डायग्राम दिलेली आहे, ते इम्पॉर्टंट नोट काय दिलेले आहेत बघा. द डेन्सिटी ऑफ टी डिस्ट्रीब्युशन कन्वर्जेस टू दॅट ऑफ द स्टँडर्ड नॉर्मल ॲज एन इज गोज टू द इन्फिनिटी. Okay, the diagram below show how the T distribution varies for different degrees of freedom comparing several T distributions with the standard normal. ओके, आता आपल्याला काय काय सांगितलेलं आहे टी डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर टी डिस्ट्रीब्युशनचं जे जी डायग्राम आहे ती काय सांगितलेली आहे, एक्झॅक्टली रिप्लिका आणि काय सिमेट्रिक बोलतो आपण, सिमेट्रिक आहे. ओके, ह्यातले कोणतेही कर्व बघा टी डिस्ट्रीब्युशनचे, सर्व काय आहे ते सिमेट्रिक आहेत, म्हणजे झिरो पासून जो निगेटिव्ह पार्ट आहे आणि झिरो पासून जो पॉझिटिव्ह पार्ट आहे ते एक्झॅक्टली सेम आपल्याला साईज दोन्ही साईडला बघायला मिळते, एक्झॅक्टली सेम रिप्लिकाज आहेत फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड असल्यामुळे. ओके, म्हणजेच काय, झिरो पासूनचा जो पॉझिटिव्ह साईडचा जो पार्ट आहे तो एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ निगेटिव्ह पार्टचा जो पार्ट आहे त्याचा असणार आहे. सो दॅट्स वाय आपण इन दिस कर्व वी कॅन कॉल इट ॲज अ सिमेट्रिक कर्व. त्याच्यानंतर हा जो शेप आहे तो आपल्याला काय सांगितलेला, की बेल शेप आपल्याला सांगितलेला आहे. ओके, तर ह्या पूर्ण सर्व कर्व्स बघा फॉर युअर नॉर्मल जी तुमचं आहे डिस्ट्रीब्युशन, स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यासाठी सुद्धा कर्व बघून घ्या. फॉर युअर T2 असेल म्हणजे टी डिस्ट्रीब्युशन विथ एन इज इक्वल टू 2, देन दॅट टाइम सुद्धा तुमचा कर्व काय आहे तो सिमेट्रिक आणि बेल शेप आपल्याला बघायला मिळतो. सेम ॲज दॅट ऑफ फॉर T5,
फॉर T20 अँड सो ऑन. म्हणजे इच अँड एव्हरी तुमच्या डिफरंट व्हॅल्यूज फॉर युअर एन, युअर कर्व विल बी लाईक अ बेल शेप अँड युअर सिमेट्रिक. ओके, तर ही जी डायग्राम आहे, दिस इज फॉर युअर टी डिस्ट्रीब्युशन. स्टुडंट, टी डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला दिलेलं आहे. खाली काय दिलेलं आहे बघून घ्या. प्रोबॅबिलिटीज दिलेल्या आहेत. प्रोबॅबिलिटी मध्ये काय दिलंय? प्रोबॅबिलिटीज असोसिएटेड विथ टी डिस्ट्रीब्युशन कॅन बी लुक अप इन द टेबल. प्रोबॅबिलिटी ऑफ टी एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी इज इक्वल टू अल्फा फॉर व्हेरियस व्हॅल्यूज ऑफ एन अँड सी ऑफ टू टेल. आणि लास्ट वन दिलेलं आहे पी ऑफ टी एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी इज इक्वल टू अल्फा फॉर व्हेरियस व्हॅल्यूज ऑफ एन अँड डी फॉर वन टेल. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे आपल्याला? एक एक्झाम्पल दिलेले. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे? लेट एक्स बी बिलॉंग्स टू टी थ्री देन पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2.352 विच इज इक्वल टू 0.05 ऍज अ युअर कर्व इज अ वन टेल. ओके, युझिंग टी टेबल. टी टेबल यूज करून आपल्याला काय मिळणार आहे की जे काही कॉन्स्टंट आहेत, म्हणजेच काय असणार आहे 2.352 जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी आपल्याला ती काय करावं लागणार आहे, आपला जो कर्व आहे त्याच्यामध्ये चेक करावं लागणार आहे. 3 आणि 2.5 जो काय आहे नंबर, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, त्याच्या जो इंटरसेक्शनचा पॉईंट असेल त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, पूर्णपणे आपली जी व्हॅल्यू आहे 0.05 ती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. फॉर वन टेल्ड आहे, सो दॅट्स वाय 0.05. जर टू टेल्ड एरेंज आपला कर्व असता तर त्या ठिकाणी आपल्याला 0.10 ही व्हॅल्यू आली असते. ओके, फॉर बट फॉर युअर वन टेल्ड साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आन्सर किती येणार आहे 0.05. ओके, सेम एक खाली क्वेश्चन दिलेला आहे. एक्झाम्पल एक्स इज बिलॉंग्स टू टी ट्वेल्व फाइंड पी ऑफ एक्स इज लेस दॅन 2.179. ओके, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 2.179 विच इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2.179 विच इज इक्वल टू किती मिळते, जो आपला 1 आहे तो 1 ऍज इट इज राहील आणि पुढे आपल्याला जो पुढचा पार्ट दिलाय मायनस पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2.179 ती त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचंय, टी स्क्वेअरचं जो टेबल आहे त्याच्यानुसार आपली व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. आणि ती व्हॅल्यू फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जो आपला जो कॉन्स्टंट आहे तो आपला टी टेल्ड जो आपला टेबल आहे, सॉरी टी टेबल आहे, त्या टेबलमध्ये आपण म्हणजे इथंच बघा वरती हा जो फिगर दिलेला आहे ह्याच्यामध्ये जो आपण कसा फाइंड करायचा टी टेबलवरून, तो आपल्याला ह्या ठिकाणी जो नंबर मिळेल तो आपल्याला काय मिळणार आहे, आपली फायनल आन्सर मिळणार आहे. ओके, टी टेल्ड असेल किंवा ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन असेल हे सर्व तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. ओके, ते टेबल मी परत परत दाखवत नाही, आपण मागच्या वेळेला जसं जो टेबल बघितलं तसं सेम टेबल तुमच्या बुकमध्ये आहेत. PDF मध्ये तुम्ही एकदा चेक करून घ्या, तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे. ओके, सो ह्या टाइपमध्ये आपल्याला हे क्वेश्चन फाइंड करायचे. पुढे एक एक्झाम्पल दिले, फाइंड द 5% पॉइंट फॉर T6 डायरेक्टली फ्रॉम द टेबल. दिस इज सीन टू बी अ T6 आणि सेकंड पॉइंट दिले 0.05. आपल्याला ह्या ठिकाणी काय मिळणार आहे, 5.5% आपल्याला सांगितलेले. सो दॅट्स वाय आपली व्हॅल्यू किती मिळाली, 1.943. ओके, सो ह्या टाइप मध्ये आपल्याला हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ह्याच्याच पुढचा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ टी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ टी डिस्ट्रीब्युशनच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत फर्स्ट बघूया. द टी डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द टी डिस्ट्रीब्युशन सिमिलर टू द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट आपल्याला काय प्रॉपर्टीज सांगितले, इट इज अ बेल शेप्ड. आता आपण जे मगाशी बोललो तेच सेम, जो आपली जी कर्व आहे तो काय कसा असणार आहे, बेल शेप मध्ये असणार आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली आहे, इट इज अ सिमेट्रिक अबाउट द मीन. मीन पासून तुमचा जो कर्व आहे तो काय असणार आहे, तुमचा सिमेट्रिक असणार आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट हा सुद्धा तुमचा काय असणार आहे, ते एक्झॅक्टली रिप्लिकाज असणार आहे किंवा सेम असणार आहे दोन्ही एरिया किंवा दोन्ही शेप.
ज्यांचा पुढचा पुढची जी प्रॉपर्टी दिलेली आहे, द मीन मेडियन अँड मोड आर इक्वल टू झिरो अँड आर लोकेटेड ऍट द सेंटर ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, मीन मेडियन मोड हा हे काय आहेत, ह्या एक्झॅक्टली इक्वल टू झिरो आहेत आणि काय आपल्याला सांगितलं, लोकेट द सेंटर ऑफ द डिस्ट्रीब्युशन. जे तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं आपल्याला सेंटर आपण चेक करून, सॉरी सेंटर आपण लोकेट करायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन मध्ये काय सांगितलेलं आहे, द कर्व नेव्हर टच टू द टचेस द एक्स ऍक्सिस. आणि म्हणजे काय सांगितलेलं आहे की जो कर्व आहे तो काय आहे, तो आपला एक्स ऍक्सिसला टच होणार नाहीये, तो पॅरलल कंटिन्युअसली डिक्रीज होत जाईल, पण तो आपल्याला काय होणार आहे, तो डायरेक्टली टच आपल्या एक्स ऍक्सिसला होत नाहीये. ओके, पुढे काय दिलंय, द व्हेरियन्स इज ग्रेटर दॅन वन. व्हेरियन्स काय दिलेलं आहे, ग्रेटर दॅन वन सांगितलेलं आहे. द टी डिस्ट्रीब्युशन इज फॅमिली ऑफ कर्व बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम विच इज रिलेटेड टू द सॅम्पल साईज. अँड लास्ट वन दिलेलं आहे, ॲज द सॅम्पल साईज इन्क्रीजेस द टी डिस्ट्रीब्युशन अप्रोचेस टू द स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, तर दीज आर द प्रॉपर्टीज फॉर युअर टी डिस्ट्रीब्युशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन डिस्ट्रीब्युशन बघितले, फर्स्ट वन इज ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आणि सेकंड वन बघितलं आपल्याला स्टुडंट टी डिस्ट्रीब्युशन. ओके, तर हे दोन्ही जे टॉपिक्स आहेत ते आपल्या थेरॉटिकल एक्झामच्या रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. पूर्णपणे प्रॉपर्टीज दोघांच्याही लक्षात ठेवा, ज्यांचे फॉर्म्युलीज जे होते ते फॉर्म्युलीज लक्षात ठेवा, कारण की थेरॉटिकलमध्ये आपल्याला पीडीएफ फंक्शन जे आहेत त्यांचे ते आपल्याला लिहायला मस्ट गरजेचे असतात. ओके, हे पॉइंट्स कळालेले आहेत का? येस, मला पटापट रिप्लाय द्या अंकिता. येस मॅम, काही प्रॉब्लेम नाही. नो मॅम. ओके, पुढे नेक्स्ट अर्बिना, पौर्णिमा, सफा, जिशन, पटापट रिप्लाय द्या. येस मॅम. काही नाही ना प्रॉब्लेम? नाही. ओके, साइड बाय साइड तुमच्या ह्या नोट्स पण तुम्ही साइड बाय साइड लिहायला सुरुवात करा. ओके, ऍट अ टाइम एंडिंगला खूप म्हणजे लोड येऊन जाईल. साइड बाय साइड तुमच्या नोट्स ह्या कम्प्लीट करा, मला पाठवा सुद्धा. ओके चालेल, आपण हे लेक्चर आपण ह्या ठिकाणी एंड करूया. कुणाला काही प्रॉब्लेम असेल ह्या व्यतिरिक्त तरी मला व्हॉट्सअपवरती कळवलं तरीही चालेल.